नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अक्षर असतात आपण पाहतात टेंकसोबत सपोर्ट म्हणजे आपलं सर्वांचं अगदी मनापासून आजचा विषय थोडा गंभीरच आहे <laughs> मित्रांनो टायटल पाहून तर तुम्ही समजत आहात की शेतकऱ्याकडे काय घोडा नाही बैल आहे बैल बाएल। आम्ही तुम्हाला घोडा नाही लावणार बैल लावणार आहेत तो कोणाला लावायचा आहे तर व्हिडिओमध्ये पुढं पाहूया मित्रांनो मुख्यमंत्री स्वर्गशी पंपा योजना सुरू होऊन आज दोन वर्षे कंप्लीट होतील डिसेंबरमध्ये तर आत्तापर्यंत आपण पाहिलं कोणत्या कंपनीचं सर्व्हिस सेंटर उभं आहे अजिबात नाही एकही कंपनीचं सर्व्हिस सेंटर उभं नाही शेतकऱ्यांना जर प्रॉब्लेम आले तर कुठं कॉल करायचा एम एस ए बी ऑफिसला एम बी ऑफिसला कॉल उचलत तर अजिबात नाही तर मित्रांनो याबद्दल सोल्युशन काय आहे टेक्निकल सपोर्ट तुमच्यासोबत तुमच्यासोबत आहेतच काही प्रॉब्लेम असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा आमच्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा टेलिग्राम ग्रुपला सामील व्हा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आवडेलच व्हिडिओ तर लाईक आवडेलच ज्यांना आवडणार नाही डिसलाईक किती जणांनी केलं हे पाहायचं असेल ते नंतर पहा डिसलाईक कोण करणार आहे हे फक्त कंपनीवाले करणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाऊंडोळ भाषेत बोलणार आहेस थोडंसं हसी माझ्याकटं होणारच आहे आणि सिरियसनसुद्धा आहे मित्रांनो आजपर्यंत कोणत्याही कंपनीचं सर्व्हिस सेंटर आपल्या जिल्ह्यामध्ये अवेलेबल नाही आहे नाही मला माहिती आहे मी यामध्ये जेव्हा मुख्यमंत्री स्वर्ग योजना सुरू झाली त्यापासून काम करतो आहे मला माहिती आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्व्हिस सेंटर आहे किंवा नाहीच मला माहिती आहे पण ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्यांचं सौभाग्य पण ज्या जिल्ह्यामध्ये नाही त्यांनी आवाज कुठे उठवायचा मित्रांनो ज्या काही कंप्लेंट असतील आपल्याकडे ते कलेक्टर ऑफिसला वहीच्या पे कागदावर असू द्या कोऱ्या कागदार असत्या दना दनात दनल्या काय प्रॉ प्रॉब्लेम असतील जे ल असतील ते कलेक्टर ऑफिसला डायरेक्ट कंप्लेंट बॉक्समध्ये टाका किंवा डायरेक्ट कलेक्टरच्या हातात द्या याच्यावर सोल्युशन जर नाही निघालं त्याची झेरॉक्स कॉपी टेक्निकल सपोर्टला व्हॉट्सअप ग्रुपला पाठवा यावरती सोल्युशन आपण नक्की करू मित्रांनो बरेचसे असे प्रॉब्लेम आहेत सोल्व्ह कृषीबद्दल बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सुद्धा केलेले आहे आणि पर्सनली फॉन फोनसुद्धा केलेले आहेत तर त्याबद्दल मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होऊ होऊ शकतो पण व्हिडिओ पूर्ण पहा कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपण बीड जिल्ह्यातील एक बातमी प्रकाशित केली होती सिको कुशिको डॉट इनवरती त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे मान्य जिल्हाधिकारी रेकॉर्ड साहेबांनी एक बातमी दिली होती की जे गुत्तेदार आहेत त्यांना वाळू सिमेंट खडी काही देऊ नका त्या संदर्भात एक बातमी होती तर ती बातमी प्रकाशित झाल्याच्यानंतर बऱ्याचशा म पंपाचे जे गुत्ते गुत्तेदार आहेत बीड जिल्ह्यातील किंवा अदर डिस्ट्रिक्टमधील तर त्यांनी शेतकऱ्यांना एक छाळण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे याबद्दल कलेक्टर सुद्धा ॲक्शन घ्यायला काय हरकत नाही त्याच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग आपलं सॉरी ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत तर त्या संदर्भात बऱ्याचशा अशा कंपन्यांनी हा शेतकऱ्यांना फोन केले की तुमच्या शेतामध्ये म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी त्यांना वाळू सिमेंटचे खडीचे पैसे मागितले त्यांचे ज्यांचे पंप फिट झालेले आहेत त्यांनी त्यांना मागणी केल्यानंतर त्यांनी फोन केल्यानंतर त्यांनी त्यांना उत्तर दिलं की तुमच्या शेतामध्ये लाईन आहे आम्ही ॲडजस्ट केलं तुमच्या शेतामध्ये डी पी आहे आम्ही ॲडजस्ट केलं तुमच्या एवढ्या एवढे शे अंतरावर लाईन आहे आम्ही ॲडजस्ट केलं अरे तुम्ही काय ॲडजस्ट केलं तुम्ही काहीच नाही ॲडजस्ट केलं तुमचं काम आहे तुम्ही त्याला मोकरत आहात तुम्ही त्यांना पलटत आहात त्यांचे जे पैसे आहेत त्यांना ते द्या शेतकऱ्यांना द्या जर नाही दिले तर आम्ही तुम्हाला पहिल्याच सांगितलं बैल लाव घोडा नाही बैल लाव तर बैल लावा मित्रांनो आम्ही तुमच्यासोबत आहोत बैल कसा लावायचा आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही पण मित्रांनो ह्यांच्याकडून पैसे कसे वसूल करायचे किंवा ह्यांना बोलायचं कसं तर मित्रांनो बरेचसे असे शेतकरी बांधवांना अंधारात ठेवण्याचा कार्यक्रम इथं चाललेला आहे ज्या शेतकऱ्यांनी उदाहरणार्थ एक गट नंबरमध्ये कोटेशन आहे आणि त्यांनी दोन नंबरमध्ये फॉर्म भरलेला आहे उदाहरणार्थ गट नंबर दोन नंबरमध्ये दोन नंबरमध्ये फॉर्म भरलेला आहे अशा शेतकऱ्यांनी जर स्वरूपंप घेतलेला असेल दोन नंबर गाठल्या तर त्यांना कोणीच आणू शकत नाही एम एस सी बी बोर्डसुद्धा आणू शकत नाही त्याच्या शेतातून लाईन गेलेली असली तरी त्याला कोणी अडवू शकत नाही पण त्याचं एक नंबरचं जे कोटेशन आहे ते क्लिअर पाहिजे म्हणजे ले रेग्युलरमध्ये पाहिजे म्हणजे रेग्युलर बिल भरण्यास पाहिजे तर दोन नंबरमध्ये त्याला कोणी त्याचा बाप बी अडू शकत नाही आणि जिथं आडवेल तिथं हां तर बरेचसे प्रश्न अशा अंधारात ठेवून कार्यक्रम चाललेला आहे ह्याची कोणालाही माहिती नाही आपण माहिती देतो तुम्ही ऐकता पण ॲक्शन कोण घेते आहे ॲक्शन घ्या शेतकरीज ब्रँड हे म्हणायला नाही ब्रँड निर्माण करून दाखवा तरच शेतकरी इज ब्रँड ब्रँड म्हणजे काय हे तुम्हाला दाखवायचं आहे शेतकऱ्यासाठी मी काम करतो आहे करत राहील करत आहे करत राहील मला आवडे आहे पण मित्रांनो शेतकऱ्याची कुठं जर लूट होत असेल तर मला ते अजिबात चालणार नाही मी सर्व कंपन्यांना विनंती करतो ज्यांचे वाळू सिमेंट कडीचे पैसे राहिलेत त्यांना आ ताबडतोब देण्याचा प्रयत्न करा जर नाही दिले तर त्याच्यावर एक आंदोलन पुकारण्याची माझी तयारी आहे लवकरच बीड जिल्ह्यामध्ये याबद्दल प्रसाद उमटतील आणि बाकीच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनंती आहे कलेक्टर ऑफिसला डायरेक्ट कंप्लेंट करा जशी आमच्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसंदर्भात कॉन्टॅक्ट नंबर उपलब्ध करून दिलेले आहेत तशी बाकीच्या जिल्ह्यातील कॉन्टॅक्ट नंबर उपलब्ध दे उपलब्ध करून देण्याची एक विनंती टेक्निकल सपोर्ट ग्रुपने केलेली आहे त्यांना मेल्स वगैरे पाठवलेले आहेत की शेतक मुख्यमंत्री सौर कशीपाबद्दल जे काय समस्या असतील त्याबद्दल कॉन्टॅक्ट नंबर उपलब्ध करून द्या आणि बाकीच्या सर्व कंपन्यांचे कॉन्टॅक्ट नंबर ज्या गुत्तेदारांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या आणि बाहेर नोटीस बोर्डवरती त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा शेतकऱ्यांसोबत म्हणजे जे जर काही प्रॉब्लेम्स आले तर शेतकरी त्या गुत्तेदारांना कॉन्टॅक्ट करतील आणि गुत्तेदारांना ही एक विनंती आहे की आपण शेतकऱ्यांचे प्रश्न सॉल्व करा अन्यथा वाईट वाटून घेऊ नका तुम्ही शेतकरी असताल पण या संदर्भात संध्याकाळी निवांतमध्ये विचार करून यावरती डिसिजन घ्या वाळू सिमेंटचा प्रश्न झाला ज्या शेतकऱ्यांचे शे आत्तापर्यंत पंप मिळालेले नाही अशाही शेतकऱ्यांनी कलेक्टर ऑफिसला आवर्जून अर्ज करा आम्ही या या तारखेला पेमेंट केलेलं आहे या या तारखेला आमचा सर्व्हिस झालेला आहे इथून पुढं आम्हाला आत्तापर्यंत पंप मिळालेला नाही तिथून पुढे जर नव्वद दिवस जर झाले असतील तर तुम्हाला शंभर रुपये रोजाप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे देणं भाग आहे असं कंपनीचं म्हणणं आहे म्हणजे गव्हर्नमेंटचा निर्णय आहे त्या कंपनीकडून तुम्ही शंभर रुपये रोजाने हंड्रेड पर्सेंट पैसे घ्या जर नाही दिले तर त्यांना कोणतेही फोटो वगैरे देऊन आता फोटोचा विषय झाला तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत फोटोच दिले नाहीत पण शेतकऱ्या तुम्हाला एक आणखी एक मग गुपित सांगतो ह्या शेतकऱ्यांनी तुमचे परस्पर फोटो काढून नेऊन तिथं सबमिट केलेले ह्याच्यावर ॲक्शन घ्या आता ॲक्शन तरी कशी घ्यावा हा एक मोठा मोठा प्रश्न आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना भीती दाखवण्यात येत आहे की तुमचा इन्शुरन्स जर पास जर झाला नाही तर तुम्हाला म्हणजे पाच वर्षाची गॅरंटी मिळणार नाही अरे बाबा तो पंपच जर फिट नाही केला तर इन्शुरन्स कसा पास होईल अशी कंप्लेंट करा शेतकरी बांधवांनो मला पंपच मिळाला नाही पंप मिळाला आहे पण फिटत झाला नाही तुम्ही जर पंपासमोर उभा राहून किंवा पाण्यासोबत जर फोटो जर नाही दिला तर तुमचा इन्शुरन्स पास होत नाही आणि असं ग्राह्य धरलं जातं की या शेतकऱ्याचा पंप आणखी इन्स्टॉलेशन झालेला नाही त्यामुळे जर काही जर झाली तर ही सर्वस्वी जबाबदारी कंपनीची आहे हे कंपनीला मान्य करावंच लागेल आणि एम एस सी बी बोर्डलासुद्धा मान्य करावं लागेल ह्याची जिम्मेदारी सर्व निघायची शेतकऱ्याचा काही संबंध नाही शेतकऱ्याचा संबंध केव्हा शेत शेत शेतकऱ्याचा संबंधच येत नाही पाच वर्ष शेतकऱ्याचा संबंधच येत नाही फक्त शेतकरी देखरेख करू शकतो हा एक मोठा सवाल आहे ते आम्ही करू पण पाच वर्ष टोटल कंपनीची जबाबदारी आहे नाही दिली तर बैलच लोक घोडा तर आमच्याकडे नाही वाईट वाटून घेऊ नका थोडी वा भाषा ही चेंज होती पण ह्याला कारणीभूत ही कंपनीवाले आहेत वाईट वाटून घेऊ नका त्याबद्दल सॉरी कोणाला जर दुःख होतं असेल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी पण ही भाषा वापरण्याची वेळ कोणी आणली ह्या कंपनीवाल्याने आणली कोणालाही काही प्रॉब्लेम असतील तर बिंदास कलेक्टर ऑफिसला एक कंप्लेंट बॉक्समध्ये तुमची एक चिठ्ठी टाकून द्या बोन बोनसे गडबारत आहे त्या धेमाने तळस असते आज एक येईल उद्या दोन येईल उद्या दहा येतील उद्या शंभर येतील अशा जर लाखो कंप्लेंट जर शेतकऱ्यांचं जर गेल्या तर कलेक्टरलासुद्धा ॲक्शन घ्यावंच लागेल आणि त्याची एक झेरॉक्स कॉपी टेक्निकल सपोर्ट टीमला पाठवायला विसरू नका कारण ह्याच्यावरती आवाज उठवायला आम्ही समर्थ आहोत आम्ही आवाज नक्की उठवू जेवढ्या कंप्लेंट्स येतील ज्या जिल्ह्यातील येतील त्या जिल्ह्याचा पर्टिक्युलर व्हिडिओ म्हणून बनून आम्ही आपल्याला पोहोचू आणि मुख्य म्हणजे एक सी आर आय कंपनीबद्दल एक मोठा अपडेट आलेला आहे खुलासा आलेला आहे ह्याची व्हिडिओ ॲडिओ रेकॉर्डिंग आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल तर पुढचा व्हिडिओ आपण नक्की आवर्जून पहा हसी माझा क वाटला असेल तर हसला असताल आपण पण थोडा सिरियसनेस तर आहेच ह्याच्यावर गंभीरतेने नक्की दखल घ्या आणि यामध्ये म सर्व बाहेर सी आर आय कंपनीमध्ये ब सर्व बाहेर जिल्ह्यातील लोकं काम करत आहेत महाराष्ट्रातील लोकं काय मिले का त्यावेळेस मला माननीय राजसाहेब ठाकरेंची आठवण येते मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा त्यावेळेस राजसाहेब ठाकरेंची आठवण आल्याच्यानंतर असं वाटतं की खरंच महाराष्ट्रातील मुलांना काम मिळालं पाहिजे होतं पण दुर्दैवाने मिळालं नाही पण ह्यावरती राजसाहेब ठाकरेसुद्धा थोडीशी ॲक्शन बघितलं तर घेतील नाही सोडून द्या आपण आहोत <coughs> व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका